ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धर्मस्थळ ग्रामवृद्धी योजनेने जोपासले सामाजिक बांधिलकी. विठ्ठल सालियान बोरगाववाडी सिद्धिविनायक मंदिरासाठी 1 लाखाचा धनादेश वितरण. कर्नाटकातील एकमेव श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर वीरेंद्र हेगडे व मातोश्री हेमावती हेगडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील असंख्य महिलांना एकत्रित करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून 1000 रुपयांचा निधी त्यांच्या दारापर्यंत पोहोचवून सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. याचबरोबर धार्मिक क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करून अनेक बांधकाम होत असलेल्या मंदिरांसाठी आपल्या योजनेच्या माध्यमातून 1 लाखापासून ते 3 लाखांपर्यंत आर्थिक स्वरूपात निधी उपलब्ध करून देत मदत करत असून धर्मस्थळ ग्रामीण संघाने धार्मिक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राला अधिक प्राधान्य देत असल्याचे जिल्हा निर्देशक विठ्ठल सालियान यांनी सांगितले. निपाणी तालुक्यातील बोरगाववाडी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर जीर्णोद्धारासाठी धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजना निपाणी यांच्या वतीनं 1 लाख रुपयांचा अर्थसहाय्य धनादेश वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी सिद्धिविनायक मंदिर कमिटीच्या वतीनं उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी तालुका योजना अधिकारी मंजू नाईक, वलय अधिकारी पर्यवेक्षिका सुजाता उप्पार, सेवा प्रतिनिधी सुलोचना मगदुम, मंदिर कमिटीचे वकील गुळगुळे, सुनील खोत, बंडा खोत, भारत एक्सांबे, अशोक टाकमारे, भाऊसाहेब खोत, मलगुंडा उंगळे, मल्लू चेंडके, अनिल खोत, संजू टाकमारे, तेजस्विनी खोत, शकुंतला खोत, सुवर्णा टाकमारे, शोभा गुळगुळे, मनीषा खोत, रामा खोत यांच्यासह भाविक व नागरिक उपस्थित होते. आभार सुजाता उप्पार यांनी मानले. महानकरी न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव.